राज्याच्या सत्तेत असलेला शिंदेगट आणि भाजपसोबत शिवसेनेचा लढा सुरू आहे। अशीच काहीशी परिस्थिती जळगाव महापालिकेच्या राजकारणातही पाहायला मिळत आहे। राज्यात घडलेल्या सत्ता संघर्षाच्या घडामोडींमध्ये जळगाव महापालिकेतील राजकीय चित्र पूर्णपणे बदललंय। काही दिवसांपूर्वी बहुमतात असलेला शिवसेना हा पक्ष अल्पमतात आलाय। आता हीच संधी साधून शिवसेनेची कोंडी करण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू आहेत। शिवसेनेकडे असलेल्या विरोधी पक्षनेते पदावर भाजपचा डोळा आहे। जळगाव महापालिकेचं राजकारण हे जगावेगळं आहे, कारण या ठिकाणी एकाच घरात विरोधक आणि सत्ताधारी आहेत। पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेता आहे। विशेष म्हणजे दोघेही शिवसैनिक आहेत। शिवसेनेच्या चिन्हावर ते निवडून आलेत। हे सारं प्रकरण नेमकं काय आहे हेच पुढच्या काही मिनिटात समजून घेऊया। 2018 झालेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला पूर्णपणे बहुमत मिळालं होतं, तर शिवसेना हा विरोधी पक्ष होता। तेव्हा शिवसेनेचे विरोधी पक्षनेते म्हणून सुनील महाजन यांची निवड झाली होती। 2.5 वर्षांनी महिला राखीव असलेल्या महापौरपदासाठी निवडणूक लागली आणि त्यात मोठे उलटफेर झाले। भाजपचे तब्बल 28 नगरसेवक फुटले। त्यात MIM सेनेला पाठिंबा दिला, त्यामुळं महापौरपद हे शिवसेनेकडे आलं। शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन महापौर झाल्या। या घडामोडी घडल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच आहे, त्यामुळे महापौर आणि विरोधी पक्षनेता ही दोन्ही पदं एकाच घरात आणि एकाच पक्षाकडे आहेत। भाजपने आता त्याला आक्षेप घेतला आहे। विरोधी पक्षनेतेपद आणि महापौरपद हे दोन्ही एकाच घरात असणं ही खरं तर लोकशाहीची थट्टा आहे। ही जळगाव महापालिकेतली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। खरं तर विरोधी पक्षनेत्यांनी नैतिकता दाखवून फार पूर्वीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी तो दिलेला नाही, नैतिकता दाखवलेली नाही आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आता बहुमतात आल्यानंतर या विषयाबद्दल नेमकं काय पद्धतीने पुढील आखणी करावी याबद्दल पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे आणि त्याबद्दलचा निर्णय लवकरच आपल्याला सांगितला जाईल। महापौर आणि विरोधी पक्षनेता ही दोन्ही पदे एकाच घरात असल्याचा आरोप भाजपने केलाय। भाजपच्या आरोपाला महापौर जयश्री महाजन यांनी काय उत्तर दिलंय ते पण पहा। महापौर पद हे अविश्वसनीय ठराव त्याच्यावर येऊ शकत नाही, त्याच्यामुळे त्या ते पद राहील। आणि शिवसेना आता जर म्हटलं तर आपण म्हणतो की ते अल्पमतामध्ये आलेलं आहे आणि विरोधी पक्ष नेता हा अल्प ज्यांना बहुमत नसतं अशा गटाकडेच ते पद असतं। अल्पमतात आहे तर विरोधी पक्ष नेता पद हे शिवसेनेकडेच राहील ना, त्याच्यामुळे ते जे आहे ते योग्यच आहे। तरी सुद्धा वरिष्ठांनी आम्हाला तसे जर निर्देश दिले, आदेश दिले, तर त्याच्यावर विरोधी पक्ष नेतेच निर्णय घेतील किंवा आमचे ज्येष्ठ निर्णय घेतील। दोन्ही पदं एकाच घरात का आहेत याचं स्पष्टीकरण दिल्यानंतर महापौर जयश्री महाजन यांनी भाजपला जोरदार टोलाही लगावलाय। आता भाजप हा तसं म्हटलं तर विरोधी पक्ष आहे, शिवसेनेचा विरोधी पक्ष, त्याच्यामुळे ते तर या पद्धतीचं भांडवल करतीलच आणि आपलं कुठेतरी अस्तित्व आहे याचा ते कुठेतरी ठामपणे सांगण्याचा प्रयत्न नागरिकांना करतीलच। ते तर एक राजकीय खेळ आहे। या व्हिडिओवर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लोकमत जळगावचं फेसबुक पेज। जळगावहून प्रशांत बदाने, लोकमत।